नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सिगल वरती तर मित्रांनो आपण कंबाइंड पी वायक्यू अनालिसिस जे लेटेस्ट सर एडिशन आहे त्या बुकची आपण रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी आपण आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि आपण बाकीचे जे काही जीएसटी सब्जेक्ट आहेत म्हणजेच भूगोल असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटी असेल या सगळ्या सब्जेक्टला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपण ऑलरेडी भूगोल इकॉनॉमिक्स आणि इतिहास हे तीन विषय सुरू केलेले आहेत आणि बघा आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्या इतिहासाचा आजचा आपलं लास्ट लेक्चर आहे इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासाचा सव्वीसवा आपलं लेक्चर आहे त्यामध्ये आपण काही चळवळी बघणार आहोत शेतकरी कामगार आदिवासी यांच्या चळवळी आणि हा सव्वीसवा टॉपिक जो आहे तो आधुनिक भारताच्या इतिहासाचा आपला लास्ट टॉपिक आहे आता नेक्स्ट लेक्चरपासनं आपण महाराष्ट्राचा इतिहास स्टार्ट करत आहोत आणि महाराष्ट्राचा इतिहास आपण पूर्ण या वीक मध्ये संपवणार आहोत जेणेकरून एकदा आपला इतिहास संपला की आपण भूगोलला सुरुवात केलेली आहे भूगोलला आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये राजकीय प्राकृतिक आणि नदी प्रणाली हे तीन महत्वाचे टॉपिक आपण बघितलेले आहेत त्यासोबत इकॉनॉमिक्सला आपण बजेट सुद्धा बघितलेलं आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल वरती नक्की प्रेस करा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती असं क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि सोबतच जर युट्यूबच्या काही अपडेट्समुळे तुमच्यापर्यंत लेक्चर पडल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जर लेट येत असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जा त्या ठिकाणी एमपीएससी गर्ल व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे ती तुम्ही जॉईन करून घ्या आपल्या व्हॉट्सअप चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत मला काही गोष्टी म्हणजे बोलायच्या असेल काही संवाद करायचा असेल तर त्या ठिकाणी मी मेसेज जो आहे तो करत असते तर मित्रांनो बघा आजचा आपला सवीसवा टॉपिक आहे आणि त्यामधला पहिलाच प्रश्न आहे की संतच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत आता ज्या वेळेला मी प्रश्न सुरू करेल त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो थोडाही स्किप न करता एक दोन सेकंदाचा जरी स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही नक्की काय चालू आहे लेक्चरमध्ये त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा संताच्या उठावाबाबत आपल्याला प्रश्न विचारले की खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत असं विचारले तर संताच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे तर हे विधानं आहेत चुकीचं दुसरं बघा आता हे चुकीचं आहे तर हे असणारे पर्याय जे आहेत आता हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीची विधानं निवडायला सांगितली आता ये जे आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये ए नाही म्हणजे हे दोन पर्याय एलिमिनेट होतील राहिला आपला आणि होता ऑप्शन संतांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला तर हे बरोबर आहे संतचा पुढारी कान्ह विश्वासघाताने पकडला गेला तर मित्रांनो संताचा उठाव जो होता त्याच्यामध्ये सिद्धू आणि कानू हे दोन नाव तुम्ही ऐकून असाल पण तो विश्वासघाताने पकडला गेलेला नव्हता त्या दोघांनाही जे आहे पकडून फाशी देण्यात आली होती म्हणजे गोळ्या घालण्यात आल्या होत्या सिद्धू आणि कानू जे होत्या दोघांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे ए आणि सी चुकीचं म्हणजे बघा चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि डी आहे की ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाच्या चकमईचा वृत्तांत दिला होता तर हे सुद्धा बरोबर आहे आता लेक्चर तुम्ही म्हणाल की म्हणजे ज्यांना ऑलरेडी सिलेबस माहीत आहे ज्यांनी ऑलरेडी सिलेबसची एक रिडिंग प्रॉपर कम्प्लीट केलेली आहे किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी फिफ्थ एडिशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर सिरीज आहे तुम्ही अगदी नवीन असाल तर फक्त एक पेपर कसा येतो म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात याकरिता तुम्ही लेक्चर बघू शकता मात्र जर तुम्ही काहीच वाचलेलं नसेल आणि फक्त बुकच्याच म्हणजे या बुकचीच रिव्हिजन करायची असेल तर तुम्हाला काही मात्र करणार नाही पूर्ण पाठांतर करावं लागेल त्यामुळे एकदा प्रॉपर सिलेबस वाचा आणि त्यानंतर कंबाईंड पीआय अनालिसिसच्या बुकवर तुम्ही जोर द्यायचा आहे आता संतचा उठाव बघा आदिवासी उठावात इसवी सन अठराशे चौपन्न ते छप्पन मधील संत उठाव हा सर्वात मोठा होता अठराशे चौपन्न ते छप्पन साल लक्षात ठेवा नेतृत्व सिद्धू आणि कान्हू या दोघांनी केले क्षेत्र म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये घडला तर राजमहल टेकड्या आणि अगलपूर या भागामध्ये तो झाला उठावाचं कारण कंपनीने बेकायदा करता कर ब्रिटिशांविरुद्ध संघटित झाले त्यांनी रेल्वे बिल्डिंग तार अशा मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले पण ब्रिटिशांनी हा उठाव निर्दयपणे दडपला सिद्धू आणि कानो यांना अठराशे छप्पन मध्ये पकडून गोव्या घातल्या गेल्या आपल्याला दुसरा ऑप्शन दिला होता की तिसरा ऑप्शन आहे की संथाचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला तर मित्रांनो सिद्ध आणि दोघांना दो अठराशे छप्पन मध्ये गोया घातल्या गेल्या होत्या त्यानंतर मात्र संथाचा राग करण्यासाठी संथा परगना हा नावाचा जिल्हा सुद्धा निर्माण करून दिलेला आहे हे सुद्धा वाक्य लक्षात ठेवा यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे दुसरा प्रश्न आहे की अठराशे पंच्याहत्तर मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती तर अठराशे पंचाहत्तर मध्ये कामगारांना एकत्रित करून साल लक्षात ठेवा अठराशे पंचाहत्तर मध्ये सोराबजी शापूरजी चौथा ऑप्शन बरोबर आहे आता सोराबजी शापूरची हे बंगाली व्यक्ती होते या बंगाली व्यक्तीने अठराशे पंचाहत्तर मध्ये कामगारांना एकत्रित करून कामगार संघटना स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न केला होता परंतु यांचा हा प्रयत्न गिरणी मालकांनी अयशस्वी ठरवला सरकारच्या मदतीने बघा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली पंच्याहत्तर सालावर लक्षात ठेवा सालावरून उत्तर काय येईल सोराबजी शहापूर कारण नारायण मेघाजी लोखंडे जे होते त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन आता इतर आपण स्वातंत्र्यपूर्व कामगार चवय बघू बघा एकोणीसशे ला पोस्ट खात्यातील कामगारांनी एकोणीसशे सात मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना स्थापन केली एकोणावीसशे नऊ साली दोन गोष्टी लक्षात ठेवा एकोणाशे नऊ ला भिवाजी नरे यांनी सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा संघटनेची स्थापना केली कामगार हितवर्धक सभा एकोणाशे नऊ ची आहे भिवाजी नरे यांनी सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने स्थापन केली एकोणाशे नऊ लाच नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर आणि नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली एकोणावीसशे नऊ ला कामगार हितवर्धक सभा आणि काम त्या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीग कामगार हितवर्धक सभा भवाजी बघा भिवाजी नरे पन, हे महत्वाचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांच्या सोबत दोन कोण सीताराम बोले आणि तालचेरकर सोबत सोशल सर्व्हिस लीग मध्ये नारायण मल्हार जोशी एकोणीसशे चीच आहे पण देवधर आणि द्रविड हे दोघं सोबत होते हे लक्षात ठेवा एकोणावीसशे अठरा साली बी पी वाडिया यांच्या प्रयत्नातून मद्रास लेबर युनियन स्थापन झालं तर ह्या गोष्टी तुम्हाला पाठच कराव्या लागणार आहे तर साल सुद्धा लक्षात ठेवा एकोणावीसशे वीस ला मजूर महाजन त्यानंतर एकोणासशे वीस मध्येच अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन झाली अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई शहरातील ब्रिटिश गिरणीचा सात महिने संप श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस ला झाला हे लक्षात ठेवा श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील ब्रिटिश गिरणीचा सात महिन्याचा संप अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस नाब जोशी हे बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष होते कोणत्या संघटनेचे होते बॉम्बे टेक्स्टाईल लेबर युनियन तिसरा आहे की उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता तर मित्रांनो आता बिरसा मुंडा बद्दल तुम्ही ऐकून असाल जर एक रिडिंग झालेली असेल तरी थोडंफार कुठेतरी आपल्याला ते आठवतं तर, तर, तर उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह म्हणजेच आपला बिरसा मुंडा आता बघा बिरसा मुंडा अठराशे नव्याण्णव ते एकोणावीसशे मुंडा उठावालाच काय म्हटलं जातं तर उलगुलन उठाव असं सुद्धा म्हटलं जातं ठिकाण कुठे तर छोटा नागपूर या ठिकाणी झाला बिरसा मुंडाकडे दैवी शक्तीचा साक्षात्कार झाला राजकीय चळवळीने शेतीविषयक आणि राजकीय आंदोलनाचे रूप धारण केले मुंडा राज्य बंड बघा कोणी ठेकेदार राजे जमीनदार अटक करण्यात आलं होतं आणि एकोणऐंशी मध्ये तुरुंगातच त्यांचा मृत्यू झालेला आहे आता बिरसा मुंडा आता यांच्याबद्दल लक्षात ठेवा की उठाव कुठे झाला छोटा नागपूर त्याला चुलवलन उठाव सुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा तर त्यानंतर चौथा प्रश्न आहे की अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे पबना आता आपण सविस्तर बघणारच आहोत की कुठे कोणती संघटना कुठे कोणता उठाव झालेला आहे त्याचा चार्ट सुद्धा आपण घटकाच्या शेवटी बघणार आहोत तो चार्ट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे कारण उठावावरती दरवर्षी नेतृत्व त्यांचं ठिकाण किंवा साल अशा पद्धतीने जोड्या लावायला प्रश्न येतात आता पबनाचं च अठराशे त्र्याहत्तर ते श्याहत्तर ची आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगाल प्रांतातील पबना जिल्ह्यामध्ये सुरू नेतृत्व कोणी केलं ईशान चंद्र राय आणि शंभूपाल या दोघांनी केले कारण काय तर करातवाड आणि अठराशे एकोणसाठच्या नियमाने मिळालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला अठराशे पंच्याऐंशी ला बंगाल कुल कायदा करण्यात आला मित्रांनो साल लक्षात ठेवा जेणेकरून कालानुक्रमे प्रश्न आला तर तो आपल्याला चुकायला नको पबनाचा अठराशे त्र्याहत्तर ते श्याहत्तर आहे नेतृत्व ईशान चंद्र राय आणि शंभूपाल कारण काय होते ते लक्षात ठेवा आणि बंगाल कुल कायदा अठराशे पंच्याऐंशीचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा पाचवा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा बाबतच्या विधानांचा विचार करा आता भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा जर माहीत नसेल काय आहे तर बघा पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये बरोबर आपल्याला विचारलेले तिची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाली तर महारा भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा जी आहे तिची स्थापना सत्तेचाळीस ची आहे तिची बांधिलकी काँग्रेस या पक्षाची होती तरी हे पण बरोबर आणि कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय चर्चा वाटाघाटी अशा शांततामय मार्गांनी सोडवावे अशी तिची धारणा होती तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला बरोबर येईल पण जर तुम्ही वाचलेलं नसेल तर लक्ष द्या भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा एकोणीसशे सत्तेचाळीस ची आहे स्थापना तीन मे एकोणीशे सत्तेचाळीस ला मुख्यालय दिल्लीला आहे तिचे संस्थापक परिषद बघा अध्यक्ष संस्थापक परिषदेचे उद्घाटन आचार्य जे वी कृपलानी यांनी केलं पहिल्या सभेला उपस्थित कोण कोण होतं तर पंडित नेहरू शंकरराव देव जगजीवन राम अरुणा असफ अली मणिबेन पटेल हे सगळे काय होते पहिल्या सभेला उपस्थित होते बांधिलकी काँग्रेस पक्षाशी होती यावरती प्रश्न आलेला आहे बघा म्हणजे विधान दिलेलं आहे हेतू कामगारांचे प्रश्न शांतता मार्गाने सोडवणं अशा पद्धतीने भारतीय राष्ट्रीय कामगार महासभेचा हेतू होता जी तीन मे एकोणीशे सत्तेचाळीस ला स्थापन झाली आंतरराष्ट्रीय व्यापार संघाशी ती संलग्न आहे त्यानंतर आपला सहावा प्रश्न आहे की डॅश डॅश जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात तो जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले तर मित्रांनो पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठीच्या हव्यासामुळे काय झालं होतं जंगलतोड झाली होती तिसरा पर्याय बरोबर आहे आता या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आता बघा मी आत्ताच सांगितले तुम्हाला उठावावरती त्यांचे साल किंवा त्याचं क्षेत्र या पद्धतीने जोड्या लावायला प्रश्न येतात तर या ठिकाणी बघा भिल्लांचे उठाव कित्तूरचा उठाव त्यानंतर आहे साताऱ्याचा उठाव सौराष्ट्रातील राजकर्त्यांचे उठाव तर मित्रांनो भिल्लांचा उठाव हा अठराशे अठरा ते एकतीसचा चा आहे एक कितूरचा उठाव अठराशे चोवीसचा आहे साताऱ्याचा उठाव अठराशे एक्केचाळीस आणि सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा उठाव अठराशे सोळा ते अठराशे बत्तीसचा आहे आता यावरून बघा तुम्हाला जर फक्त भिल्लांचा उठाव जरी माहीत असला असता अठराशे अठरा ते अठराशे एकतीसचा चा आहे तरी तुमचा या ठिकाणी प्रश्न सुटतो कारण पहिल्याचं उत्तर चार म्हटल्यावर दुसराच पर्याय असा एकमेव आहे ज्यामध्ये एचं उत्तर चार दिलेलं आहे त्यामुळे प्रश्न आले तर घाबरायचंच नाहीये कारण एक दोन जरी ऑप्शन माहित असेल तर एलिमिनेशन मेथड वापरून आपण तो प्रश्नाच्या म्हणजे उत्तराच्या दिशेने आपण जात असतो आठवा प्रश्न आहे की डॅश डॅश मधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता तर त्याचं उत्तर आहे खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉप आता खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉप जे आहे यामधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला कुणी सह त्या ठिकाणी हे दिलं होतं पाठिंबा दिला होता तर जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी हे दोन नावं लक्षात ठेवा नववा प्रश्न आहे की कि किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे आणि कधी भरले तर मित्रांनो जी किसान सभा आहे तिचं अधिवेशन जे आहे पहिलं अधिवेशन ते एकोणीसशे पंचेचाळीस साली टिटवाळा या ठिकाणी भरलं होतं पण जर तुम्ही किसान सभा ऐकून असाल किंवा आता विसरले असाल एकदा कुठेतरी वाचले तर लक्ष द्या वीसव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात बंगाल पंजाब आणि उत्तर प्रदेशात किसान सभा स्थापन झाल्या कुठे झाल्या बंगाल पंजाब आणि उत्तर प्रदेश अकरा एप्रिल एकोणीसशे रोजी लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली लखनौ या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा कधी स्थापन करण्यात आली अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला हेतू काय होता तर आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचं रक्षण करणं नेतृत्व किसान सभेत गौरीशंकर बघा नेतृत्व कोणी केलंय त्याची त्याचा साल काय आहे किंवा त्यांचा हेतू काय होता कुठे स्थापन झाली या गोष्टी लक्षात ठेवा नेतृत्व करणारे आहे गौरीशंकर मिश्र बाबा रामचंद्र देवनारायण पांडे बघा ह्या हे तीन नावं जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे किसान सभा अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस लखनऊ हेतू होता आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचं रक्षण करणं किसान सभेमध्ये गौरी शंकर मिश्र बाबा रामचंद्र आणि देवनारायण पांडे आहेत त्यानंतर आपला दहावा प्रश्न आहे की जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा पुन्हा एकदा साल दिलेला आहे आता प्रत्येक वेळेस मी प्रश्नामध्ये तुम्हाला एखादी सभा संघटना असतील तर त्या सभा संघटनेचं तुम्हाला साल लक्षात ठेवा हे आवर्जून सांगत असते जेणेकरून जर जोड्या लावायला प्रश्न आला तर तो चुकायला नको बघा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस एकोणाशे वीस ची आहे पहिल्याच उत्तर आहे दोन असे दोन पर्याय आपल्या दिसत आहेत पहिला आणि तिसरा म्हणजे दुसरा आणि चौथाही लिमिनेट होणार त्यानंतर अखिल भारतीय किसान काँग्रेस जी आहे एकोणीसशे छत्तीस ची आताच आपण बघितलं ना अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना कधी झाली अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला लखनौ या ठिकाणी झाली होती तर दुसऱ्याचं उत्तर असेल एक आणि असा ऑप्शन फक्त आपल्याला कोणतं दिसतंय पहिलं आणि तिसरं दिसतंय तर अशा पद्धतीने तुम्ही पर्याय जे आहेत ते एलिमिनेट करा आणि त्या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आपला बरोबर आहे गिरणी कामगार संघ जे आहे ते एकोणीसशे चा आहे उत्तर असेल तीन आणि बघा गिरणी कामगार सभा एकोणीसशे अठ्ठावीस म्हणजे तीनचं उत्तर आहे चार आणि अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर लेबर असोसिएशन एकोणीसशे अठराचं आहे म्हणजे डचं उत्तर तीन पहिला पर्याय आपला बरोबर ह्या गोष्टी तुम्हाला पाठच कराव्या लागणार आहेत आणि अहमदाबाद बघा अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन एकोणीसशे अठरा मध्ये महात्मा गांधी यांनी स्थापन केली होती अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस एकोणीशे वीस पुन्हा एकदा रिपीट करते जेणेकरून तुमची चांगली रिव्हिजन होईल अखिल भारतीय किसान काँग्रेस एकोणीसशे छत्तीस गिरणी कामगार संघ एकोणीशे अठ्ठावीस चा आहे तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन एकोणीसशे अठराचे अकरावा प्रश्न बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते तर मित्रांनो नील दर्पण हे नाटक आहे त्यामुळे याच्यामध्ये बघा कथा कादंबरी काव्य आणि नाटक चौथा पर्याय आपला बरोबर आहे भारतीय मजुरांची प्रातिनिधी संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला काय दिली मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस लक्षात ठेवा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस काय आहे ते आपण बघू इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसलाच आयटक म्हटलं जातं बघा एन सायलेंट आहे आय एन टीयूसी चा एन सायलेंट आहे आयटकवर साम्यवादाचा प्रभाव होता त्यामुळे काँग्रेस पक्षाची एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई येथे आयटकची स्थापना झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईला स्थापना झाली नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केलंय या आयटकला आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची मान्यता होती इंडियन फेडरेशन ऑफ लेबर जे आहे मानवेंद्रनाथ मानवेंद्रनाथ रॉय जे होते यांनी स्थापन केली कोणती इंडियन फेडरेशन ऑफ लेबर ही कोणी स्थापन केली मानवेंद्रनाथ रॉय यांनी पुढे ही हिंदू महासभेमध्ये विलीन झालेली आहे या फेडरेशनने सरकारचे समर्थन केले म्हणून हिला पंधरा सरकारने तेरा हजार रुपये अनुदान सुद्धा दिलं होतं ती कोणती आहे तर इंडियन फेडरेशन ऑफ लेबर मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेली तेरावा प्रश्न आहे की संथाचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला आपण आताच बघितलंय संथा परगणा असं मी आता सांगितलं होतं तर बघा चौथा पर्यायामध्ये दिसतंय संथा प्रदेश संथा प्रांत संथा इलाका आणि चौथा ऑप्शन आहे संथा परगणा तर संथा परगणाच निर्माण करण्यात आला होता त्यामुळे त्या, त्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर आपला चौदावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची आपण मागे काय बघितलं इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आय एन टीयूसी बघितलं आता हे एआय टीयूसी काय आहे ते आपण बघू ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या दोन याच्यामध्ये खूप मुलांना कन्फ्युजन होतं कारण त्याच्यामध्ये सालामध्ये चेंजेस आहेत आणि जे आहे आयटक जे आहे ती एकोणीसशे सत्तेचाळीस जा आहे आणि आपली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जी आहे तिचे पहिले अध्यक्ष कोण असा प्रश्न आहे बघा आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय चौथा पर्याय बरोबर पण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि आयटक कशी वेगळी आहे ते बघू आपण ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी भारत ही भारतातील पहिलीच कामगार संघटना आहे बघा अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी पहिली भारतीय कामगार संघटना कोणती प्रश्न आला तर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस ला मुंबईला स्थापन झालेली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे नाव लक्षात ठेवा आणि आपण जे आयटक बघितली ती एकोणीसशे सत्तेचाळीस ची आहे म्हणजे याच्यानंतर सत्तावीस वर्षांनी ती स्थापन झाली होती मग पहिली कोणती येईल तर आपली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस येईल पहिले अध्यक्ष लाला राय होते स्वागताध्यक्ष जोसेफ बॅपिस्टा आणि सचिव चिमनलाल हे होते हजेरी कुणी कुणी लावली होती तर बघा मोतीलाल नेहरू विठ्ठलभाई पटेल अॅनी बेझंट आणि कर्नल बेजूड यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली आणि तिसऱ्या आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास होते हे सुद्धा लक्षात ठेवा बघा पंधरा प्रश्न पंधरावा प्रश्न आहे की भिल्लांचा उठाव डॅश डॅश येथे झाला तर मित्रांनो भिल्लांचा उठाव खानदेशात हे आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अभ्यास करताना सुद्धा मी तुम्हाला एक चार्ट सांगितलं होतं त्यामध्ये सगळे उठाव आणि समोर ते कुठे झालेले आहेत हे बघितलं होतं पण नसेल आठवत आपण या घटकाच्या शेवटी सुद्धा एक चार्ट बघणार आहोत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे उठाव जे आहेत ते कुठे झालेले आहेत आणि आदिवासींचे उठाव कुठे झालेले आहे त्याचे चार्ट आपण सविस्तरित्या बघणार आहोत सोळावा प्रश्न आहे की महाराष्ट्रात डॅश डॅश साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला तर मित्रांनो अठराशे ला त्यांनी उठाव केला याबाबत माहिती आपण बघितलेली आहे सतरावा प्रश्न आहे की पालेगारांचा उठाव या डॅश डॅश या भागात झाला तर मित्रांनो तो दक्षिण भारतामध्ये झालेला आहे पालेगारांचा उठाव कुठे झाला दक्षिण भारतामध्ये झालेला आहे आता यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आपण खूप डिटेलमध्ये माहिती ऑलरेडी बघितलेली आहे या गोष्टी तुम्हाला आता फॅक्च्युअली तुम्हाला चार्ट ना तो तुम्ही पाठ करा प्रश्न आला तर त्या घटकावरती चार्टवरती येऊ शकतो अठरावा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती तर आपण बघितलं आदिवासींची होती बरोबर आदिवासींच्या उठावामध्ये संथाल चळवळ येते आणि ती जमीन लागवडीशी होती त्यामुळे पहिला ऑप्शन आपल्या बरोबर येईल आदिवासींच्या जमीन लागवडीशी संबंधित होती संथाळ आदिवासी चळवळ आता संथासाठी संथा, संथा परगणा निर्माण करण्यात आला होता या आपण मागेही बघितलं मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली प्रश्न आहे तर मित्रांनो मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन बघितलं होतं बघा आपण तर ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे पहिला ऑप्शन बरोबर विसवा प्रश्न आहे की भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला तर मित्रांनो भारतीय कामगार संघटना ज्या होत्या त्याच्यावरती रशियन क्रांतीचा जास्त प्रभाव पडलेला आहे तिसरा ऑप्शन बरोबर आता आपण आपला जो लास्ट आधुनिक भारताच्या इतिहासाचा जो लास्ट, लास्ट या ठिकाणी सव्वीसवा टॉपिक होता तो आपण पूर्ण त्याचे प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत आपण काय करणार आहोत आता घटकाच्या शेवटी दिलेले जे दोन चार्ट आहेत ते खूप महत्वाचे आहेत ते तुम्ही बघा आदिवासींचे उठाव आपण पहिले बघूयात तर मित्रांनो आदिवासीचा उठाव जो आहे तो पहिला आहे चुवार उठाव तो कुठे झाला होता तर मिदनापूर या ठिकाणी झाला आणि कारण काय होतं तर जास्त कर आकारणीच्या विरोधामध्ये तो करण्यात आला होता आता उठाव का झाला याचं कारण विचारले आयोगाने त्यामुळे आदिवासींच्या उठावाचं कारण ते कुठे झाला नेतृत्व कुणी केलं आणि त्याचे साल लक्षात ठेवा शेतकऱ्यांचे उठाव कुठे कधी आणि कुणी केले हे लक्षात ठेवा बघा दुसरा आहे भिल्लांचा उठाव जो खानदेशामध्ये झालेला आहे नेतृत्व कुणी केलंय त्र्यंबकजी डेंगरे आणि पेशवा बाजीराव यांनी केलेला केले आहे भिल्लांच्या स्वायत्तेवर आक्रमण केलं होतं म्हणून त्या कारणास्तव भिल्लांचा उठाव झालेला आहे संथांचा उठाव भागलपूर आणि राजमहल टेकड्या या ठिकाणी झाला सिद्धो आणि कानो आपण बघितलं अठराशे छप्पनला त्यांना गोरी त्यांच्यावरती गोया झाडण्यात आल्या होत्या त्याच्या नेतृत्व काही झालंय कारण बरेच आहेत बेकायदा कर आणि सक्तीची कर वसुली कर्ज वसुली सिद्धू आणि कानो यांना ठार मारले संथाचा राग शांत करण्यासाठी संथा परगणा निर्माण करण्यात आला होता मुंडा उठाव जो आहे ज्याला आपण उलगुलन उठाव म्हणतो छोटा नागपूर या ठिकाणी झाला बिरसा मुंडा यांनी नेतृत्व केलेलं आहे हे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे पागलपंथी यांचा उठाव उत्तर पूर्व भारतामध्ये झालेला आहे करम करमशहा आणि टीपू शाह यांच्या नेतृत्वाखाली कारण काय आहे तर जमीनदाराच्या विरोधामध्ये जो आहे पागलपंथी याचा उठाव करण्यात आला होता अहमचा उठाव ओरिसा या ठिकाणी झाला बोमधर कुवर नेतृत्व जे आहे बोमधर कुवारे केलं कारण होतं की ब्रह्मदेश युद्धानंतर त्यांचे क्षेत्र परत न मिळाल्याने अहोमाने उठाव केला होता कुठे केला ओरिसा या ठिकाणी केला बोमधर कुवर यांच्या नेतृत्वाखाली पायिकांचा उठाव ओरिसा या ठिकाणी झालाय बक्सी जगबंधू यांनी नेतृत्व केलं आणि रंपा उठाव जो आहे तो मद्रास प्रांत आंध्र प्रदेश या ठिकाणी झाला आणि त्याचं नेतृत्व अल्लरी सीताराम राजू यांनी केलेलं आहे आता हा चार जो आहे तुम्हाला सगळ्या काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन जेवढी आहे या बुकमध्ये फॅक्च्युअर माहिती खूप आहे तेवढी सगळी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपला पेपर वन लाईनर असतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला पाठांतरावरती भर द्यायचा आहे ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठच कराव्या लागणार जसं इकॉनॉमिक्सला काही गोष्टी पाठांतराच्या पण काही तिथे कन्सेप्ट असतात त्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने अभ्यास तुम्ही करायचा आहे शेतकऱ्यांचे उठाव जे आहे आता शेतकऱ्यांचे आपल्याला फक्त इथे पाच उठाव दिलेले आहेत ते उड्या आणि त्याचे ठिकाण आणि नेतृत्व कुणी केले ते लक्षात ठेवा जसं पहिलं आहे मोपलांचा उठाव ठिकाण कुठे तर मलबार या ठिकाणी झाला नेतृत्व सय्यद फदल याने केलं कारण होतं नवीन व्यवस्थेमुळे पबना उठाव जो आहे तो बंगाल या ठिकाणी हशानचंद्र आपण बघितलं मागेच रॉय आणि शंभूपाल यांनी केलं आणि करात वाढ केल्यामुळे हे त्याचं कारण होतं नीलचा उठाव हा बंगाल या ठिकाणी दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेला आहे सक्तीने निरीचं उत्पादन घेण्यास ब्रिटिशांना भाग पाडलं तर मित्रांनो निरीचा उठाव कुठे झाला विचारलं तर बंगाल या ठिकाणी झालाय आणि दिगंबर विश्वास विष्णू विश्वास हे दोघं नेतृत्व करणारे होते त्यानंतर ते भागा उठाव जो आहे तो बंगाल दिनाजपूर आणि रंगपूर सोबत जलपैगुडी हे तीन नाव लक्षात ठेवा बंगालमध्ये दिनाजपूर रंगपूर जलपैगुडी या ठिकाणी उठाव झाले नेतृत्व कृष्ण विनोद रॉय त्यानंतर कृष्ण विनोद रॉय सुनील सेन भवानी सेन व मोनी सिंग यांनी केलेला आहे त्यानंतर एका चळवळ जी आहे ती उत्तर भारतामध्ये झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आता आहे अखिल भारतीय किसान सभा आपण मागेच बघितलं आता अखिल भारतीय किसान सभाची स्थापना कधी झाली एकोणीसशे छत्तीस साली अकरा एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली होती लखनौ या ठिकाणी त्याचे संस्थापक स्वामी सहजानंद महासचिव एन जी रंगा पहिल्या अधिवेशनाला हजेरी जी आहे ती राम मनोहर लोहिया पंडित नेहरू नरेंद्र देव इंदुलाल याज्ञिक जयप्रकाश नारायण त्यासोबत बंकिम मुखर्जी यांनी सगळ्यांनी पहिल्या अधिवेशनाला हजेरी लावली होती प्रश्न येऊ शकतो की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना जी आहे ती एकोणीसशे छत्तीस साली झाली लखनौ या ठिकाणी झाली किंवा संस्थापक स्वामी सहजानंद होते अशी विधान देतील कोणता योग्य कोणता अयोग्य किंवा मग तुम्हाला डायरेक्टली अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हजेरी लावली तर मित्रांनो राम मनोहर लोहिया आहेत पंडित नेहरू आहेत नरेंद्र देव इंदुलाल याज्ञिक जयप्रकाश नारायण आणि बंकी मुखर्जी आहे ते लक्षात ठेवा अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन काँग्रेस अधिवेशन फैजपूर येथे एकोणीसशे छत्तीस साली भरले त्यावेळी एन जी रंगा अधिवेशनाचे अध्यक्ष होते फैजपूरला एकोणीसशे छत्तीस ला पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरलं होतं काँग्रेसचं तर त्यावेळी अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन होतं आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे तर एन जी रंगा होते हे लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो फायनली आपला आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आपण सव्वीस टॉपिक जे आहेत आपण आधुनिक भारताचे कम्प्लीट केले आहेत आपण महाराष्ट्राच्या भूगोलचे सुद्धा राजकीय प्राकृतिक नदी प्रणाली कम्प्लीट केलेले आहे इकॉनॉमिक सुद्धा आपण बजेट जे आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचं बजेट सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे आता आपण मस्त फ्रेश आपला लेक्चर असेल आता पहिलं महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलं आपण लेक्चर करणार आहोत अठराशे सत्तावन्न चे पूर्वीचे उठाव महाराष्ट्रामध्ये कोणकोणते झाले त्यानंतर सगळे एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत दुसरा अठराशे चा उठाव बघणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुणी कुठे नेतृत्व केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यानंतर ब्रिटिश ब्रिटिशांनी कोणत्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे ते आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणचे उठाव ब्रिटिशांनी मोडून टाकले यावरती आयोग दरवेळेस प्रश्न जर विचारला तर नेतृत्वावरती विचारतो ठिकाण विचारतो त्यानंतर तिथे कधी कोणत्या याच्यामध्ये कुणाला फाशी झाली या पद्धतीने विचारलं जातं आणि काँग्रेस पूर्व राजकीय संघटना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पुढे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा आवर्जून जॉईन करायचं आहे तर आज आपण इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि मित्रांसोबत शेअर करा थँक्यू सो मच